आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासहित किंवा आरक्षणाविना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात सुनावणी होती। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो बांटिया आयोग या ठिकाणी आम्ही नेमला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या 3 ट्रिपल टेस्ट सांगितल्या होत्या त्या 3 ट्रिपल टेस्ट संबंधात सुद्धा जे काही निर्णय महाविकास आघाडीचं सरकार म्हणून त्यावेळेस करण्यात आले ते अहवालही स्वीकारण्यात आला आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात या संबंधीचा निर्णय दिला। त्या निर्णयाचं मी स्वतः आमचा पक्ष आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ही भूमिकाही घेतली होती की आरक्षणाविना कुठल्याही निवडणुका या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे आणि जर आरक्षण दिलं नाही तर अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 27% ओबीसीचं आरक्षण पाळलं जाईल आणि ओबीसीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक लढवली जाईल। पण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकूणच सर्वसामान्य ओबीसी माणसाची भावना ऐकून जो निर्णय दिलाय त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आजपर्यंत या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात ही भूमिका ज्यांनी घेतली त्या सर्वांचेही मी आभार मानतो। धन्यवाद।